पाणी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आज पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडला. ख्यातनाम अभिनेते आमिर खान आणि किरण राव यांच्या पुढाकारानं राज्यातील 75 तालुक्यातील 4000 अधिक गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. राज्यातील लाखो गावकऱ्यांनी केवळ 25 दिवसात हजारो कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी वॉटर हिरोजना मानवंदना देण्यात आली. पाण्याच्या प्रश्नात कुणीही राजकारण आणणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारच्या वतीनं या स्पर्धेतील 3 विजेत्यांना अनुक्रमे 25 लाख, 15 लाख आणि 10 लाख रुपये पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी केली. इतके वर्ष जर आपण प्रयत्न करतो आहोत तर मग जलसंधारणाचं काम या ठिकाणी का झालं नाही? खरं म्हणजे याचा दोष कोणाचा आहे? हा या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा नाही आहे, हा दोष कोणाचा आहे? आपल्याला माहिती आहे, एकेकाळी आपण नारा दिला होता पाणी अडवा पाणी जिरवा, पण गावागावामध्ये आपण इतके गट तट पक्ष जात धर्म तयार केले, पाणी अडवा पाणी जिरवा विसरलो, एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा करत राहिलो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जलसंधारण झालं नाही. पाणी फाउंडेशनला लक्षात आलं की जोपर्यंत गाव एक होत नाही, आम्ही सगळे एक होत नाही, पक्ष गट तट जात धर्म या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आम्ही विसरत नाही तोपर्यंत गाव पाणीदार होऊ शकत नाही. आणि हे काम या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपच्या निमित्ताने गावागावात झालं आणि म्हणून महाराष्ट्र पाणीदार होतो आहे. छोट्याशा प्रश्नाचं हेच छोटंसं उत्तर आहे. आमिर खान यांच्यासमोर एक प्रश्न होता आणि तो प्रश्न असा होता की पुढचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि निवडणुकीच्या वर्षी मी हा कार्यक्रम घेऊ किंवा नको. त्यांच्या मनामध्ये अशी शंका होती की निवडणुकीच्या वर्षामध्ये खूप राजकीय उलथापालथ होते, राजकारण होतं आणि त्यामुळे हा कार्यक्रम करायचा की नाही करायचा. मी त्यांना सांगितलं, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे आणि आमिरजी, जिथे पाणी आहे तिथे सगळ्यांचा पक्ष एक आहे आणि आज या मंचावरच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांच्या साक्षीनं मी आपल्याला महाराष्ट्राच्या वतीनं वचन देतो, वॉटर कपमध्ये, जलसंधारणामध्ये, पाण्याच्या मोहिमेमध्ये आम्ही कोणीही राजकारण आणणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी काहीही झालं तरी वॉटर कप आपण घेतला पाहिजे. इस सपने को सच करना सिर्फ सरकार का काम नहीं है या किसी एनजीओज या उद्योगपतियों का काम नहीं है. ये सपना तभी सच होगा जब हम सब इसमें जुड़ेंगे, गांवकरी, शहरवासी, डॉक्टर, इंजीनियर, लॉयर. हमारा जो ये सपना है वो धीरे धीरे हमें सच होता नजर आ रहा है. पूरा नहीं हुआ है अभी तक, लेकिन शुरुआत अच्छी हुई है. एक जनसागर बनना शुरू हुआ है और जैसे जैसे ये जनसागर बढ़ेगा वैसे वैसे ये सपना सच होता हुआ हमें नजर आएगा, उभरता हुआ नजर आएगा. आमिर खान ना सांगणं आहे की आम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा शिक्का असणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला बोलताना आमच्या आमच्या नेत्यांची नावं घेतल्याशिवाय आमची भाषणं पूर्ण होत नाही. तसं तुमच्यावर आजही कुणाचा शिक्का नाही आहे. आजही तुम्ही जे काम करताय तुम्ही हे काम असंच करत चला, महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. फक्त कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कधी जाऊ नका. एकदा जर तुम्ही, मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे तरी देखील मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ नका. ही सगळी जी जनता तुम्हाला आज प्रतिसाद देते, तुम्ही जे काही आव्हान करता त्या आव्हानाला प्रतिसाद देते, त्याचं मुळात कारणच एक आहे की तुमच्यावर कुणाचा शिक्का नाही आहे आणि त्याच्यामुळं सगळेजणं त्या पद्धतीनं वागताय. त्याच्यामध्ये खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की उद्याच्या काळामध्ये निवडणुका येतील जातील, प्रत्येकाला ज्याची विचार पटतील त्याला तुम्ही निवडून द्याल, पण
आमिर खानजी, जरी हे येणारं पुढचं वर्ष लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचं असलं, तरी देखील आपल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप 2019 पण पुरस्कार वितरण सोहळा झाला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काम थांबू नका, या कामामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. सातत्य राहिल्यानंतर हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर डोक्यावर तर घेईलच घेईल. शांतीलाल मुत्ता, पोपटराव पवार, बाकीचे सगळेजण जीवापासून साथ देतील. सावकाश सावकाश. पाणी फाउंडेशनच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप 2018 या स्पर्धेच्या पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडतो आहे. तिथली काही दृश्य, सत्यमेव जयते वॉटर कप नावाचं एक बाळ हे जन्माला आलं. याच शहाण्यांच्या पाणी फाउंडेशनचा हा खास उपक्रम आणि आज या भगीरथांचा गौरव. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. आणि द्वितीय क्रमांक जिंकणारं दुसरं गाव आहे द्वितीय क्रमांक जिंकणार दुसरं गाव आहे राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार संयुक्त विजेते दुसरे गाव जिल्हा बुलढाणा तालुका मोताळा गाव सिंदखेड आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सिंदखेड बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाला द्वितीय पुरस्कार संयुक्तपणे देण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळ्याचीही काही थेट दृश्य. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाला द्वितीय पुरस्कार संयुक्तपणे देण्यात येत आहे. आणि फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडतो आहे. ख्यातनाम अभिनेते आमिर खान आणि किरण राव यांच्या पुढाकारानं राज्यातील 75 तालुक्यातील 4,000 अधिक गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यातील लाखो गावकऱ्यांनी केवळ 45 दिवसात हजारो कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित आहेत. दरम्यान भांडवली आणि सिंदखेडला द्वितीय देण्यात आलेला आहे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार सोहळा आपण पाहतो आहोत. यामध्ये द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे तर तृतीय पुरस्कार उमठा आणि आनंदवाडी या गावांना देण्यात आलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आता
आणि बंधू आणि भगिनींनो, आता वेळ आली आहे सत्यमेव जयते वॉटर कप 2018 विजेतं गाव घोषित करण्याची. मित्रांनो, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 या स्पर्धेची विजयश्री कोणाकडे जाणार? हा फक्त पुरस्कार नाही, हे ऋण आहेत काळ्या आईचे. ही गुरुदक्षिणा आहे पाणलोटाचं तंत्र शिकवणाऱ्या प्रशिक्षकांची. ही आदरांजली आहे त्या प्रत्येकासाठी जो एक थेंब पाण्याच्या कमतरतेमुळे आज आपल्यात नाही. हा फक्त पुरस्कार नाही, हे स्वावलंबन आहे. हा फक्त पुरस्कार नाही, हे वंदन आहे. हा फक्त पुरस्कार नाही, जबाबदारीची धुरा आहे. निसर्गाने खोवलेला शिरपेचातला तुरा आहे. अविश्रांत मेहनतीचं चीज आहे हा पुरस्कार. एकतेच्या वृक्षाचं बीज आहे हा पुरस्कार. निसर्गाला छाती ठोकून आज सांगावं असं वाटतंय, अशक्यतेवर शक्यतेचा वार आहे हा पुरस्कार. मी या पुरस्काराची घोषणा करण्याआधी सौ अमृता फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांसोबत हा पुरस्कार प्रदान करावा. आणि आता विजेतं गाव. प्रथम पुरस्कार सांगा. एकेकाने एकेकाने इकडून कुणाला वाटतंय? बरं, चला मी आता जिल्ह्याचं नाव सांगतो. जिल्हा जिल्हा म्हणजे मग थोडं आपलं हे कमी होईल. जिल्हा आहे सातारा. तालुका अर्थातच मांड. गावाचं नाव टाकेवाडी आंधळी. टाकेवाडी आंधळी. सातारा जिल्ह्यातील मांड तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावाला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 सावकाश हा पुरस्कार देण्यात येतो आहे. वॉटर कप स्पर्धेचं जेतेपद टाकेवाडी आंधळी या गावाला मिळालेलं आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार सोहळा आपण पाहतो आहोत आणि यामध्ये विजेते ठरलेले आहेत सातारा जिल्ह्यातील मांड तालुक्यातील टाकेवाडी आंधळी हे गाव. सोनाली कुलकर्णी आपल्या पाणी फाउंडेशन सोबत गेली 3 वर्ष काम करणारी सोनाली कुलकर्णी हिच हे गाव आहे. सोनाली कुलकर्णीचं गाव आहे. वा, या स्पर्धेत मित्रांनो, या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या गावातल्या प्रत्येक गावकऱ्याचं अभिनंदन. ही एक अशी एकमेव स्पर्धा आहे जिथे कोणीही हरत नाही, त्यामुळे सहभागी झालेल्या प्रत्येक गावाचं अभिनंदन. आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून आपण वेळ काढला आणि दिवसभर आमच्यासोबत आमचे स्नेही बनून वावरलात याबद्दल आम्ही आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत. आम्ही श्री अजितदादा पवार, श्री विखे पाटील, श्री अशोक चव्हाणजी आणि श्री राज ठाकरे यांचेही आभारी आहोत. हा सोहळा तुमच्याशिवाय असा संपन्न होऊ शकला नसता आणि इथे आवर्जून उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पाणलोट विकासाच्या प्रेमाखातर इथे उपस्थित राहिलेल्या सर्व बंधू भगिनींचे आभार. हा सोहळा संपन्न होण्यासाठी असंख्य कार्यकर्ते, महाराष्ट्र पोलीस, बालेवाडी स्टेडियमचे सर्व कर्मचारी आणि इतर सर्व मित्रांनी जो हातभार लावला
त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आम्ही तुमच्या ऋणात असेच राहू इच्छितो. सत्यमेव जयते वॉटर कप 2018 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला हे मी जाहीर करते. पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह पुढच्या वर्षी. अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ. अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ.